हॅलो फ्रेंड्स, मी योगिता. घरगुती चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. श्रावण महिना सुरू झालेला आहे, पावसाची रिपरिप, बाहेर निघायचा कंटाळा येतो आहे. चला तर मग आज भाजीपोळीला पूर्णविराम. आज आपण बनवणार आहोत वरणची खोल्या. काही भागांमध्ये वरणफळही म्हटले जाते. चकल्या करण्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता आपण याचं घट्ट गोडा भिजून घेऊ. यात आता मी चवी पुरता मीठ आणि थोडी हळद, कारण की थोडा कलर येण्यासाठी हळद टाकली. आता हे छान मिक्स करून घ्यायचंय. आता थोडं थोडं पाणी टाकून हे भिजून घेऊ. घट्ट असा गोळा भिजायचा आहे, जसं पातळ नाही. हे बघा छान असं घट्ट गोळा भिजला गेलाय. आता आपण याच्यावर तेल लावून छान मळून घेऊ. आपण छान आपण आता याला तेल लावून दिलंय, जेणेकरून ही आता मऊ राहील. आता झाकून देऊ, साईडला ठेवून. आता आपण वरणाला फोडणी देऊन देऊ. तुम्ही तूप टाकलं तरी चालेल, पण आता थोडं जिरं टाकू. जिरं छान तळतळलं की त्यात आता मोहरी टाकू आपण. बारीक चिरलेली मिरची, हिरवी मिरची, त्यानंतर लसणाचे पेस्ट, थोडं जाडसर असं कांदा घेतलंय मी, लसूण जास्त बारीक नाही केले. पान होते लाल होऊ द्यायचे, पट्ट्याची पानं. हे पातळ खोबऱ्याचे काप केलेत मी. आपण असं छान लाल होऊ द्यायचे. त्यानंतर हात चिरलेला टोमॅटो, ते 3-4 मिनिटं चिरू द्यायचे त्याला. आता यात आपण हे वरण टाकू. हे तुरीच्या डाळीचं वरण, त्याचा व्हिडिओ आधीच तुम्हाला अपलोड केलेला आहे. छान असं मिक्स करून घ्यायचंय. थोडं आता अजून पाणी ऍड करूयात. वरण फळसाठी थोडं पातळच वरण चांगलं असतं. यात आता आपण हा मी चिंचेचा कोड केलेला आहे तो टाकते. तुम्ही याच्याऐवजी अमसुलही टाकू शकता. थोडा गुड, थोडा लाल तिखट, थोडा गरम मसाला आणि अर्थातच चवीपुरता मीठ. छानपैकी मिक्स करून घेऊ आता हे आपण. आणि हे आता उकडेल, छान उकडी येऊ द्यायची याला. तोपर्यंत आपण आता पोळे लाटून घेऊ. बघा त्याचा मी छोटासा गोळा काढते असा आणि तेल लावून पातळ अशी पोळी करून घेते. छान अशी पातळ करून घ्यायची. जेणेकरून वरणात ही पोळी लवकर शिजते. हे बघा किती पातळ आहे.
तसुरीच्या साह्याने कट करून घ्यायचं. तुम्ही याला कोणताही शेप देऊ शकता. मी चौकोन शेप दिला याला. हे बघा, हे वरण आपलं किती छान उकडत आलेलं आहे. यात आता आपण हे एक एक पोळीचे तुकडे टाकू. आता उरलेले कणकेचे आपण चकोले करून घेऊ आणि त्याही टाकून देऊ. खाली दिलेल्या रेड बटनला क्लिक करून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करू शकता पुढील माझे येणारे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी. हे बघा, आता सगळे पोळीचे तुकडे मी टाकले याच्यात. आता 15-20 मिनिटांसाठी आता याच्यावर झाकण ठेवू आणि छान शिजू देऊ. हे बघा, आपले आता 15-20 मिनिटं झालेले. मधून मधून याला हलवत राहायचंय जेणेकरून खाली पॅनला लागणार नाही. हे बघा, किती छान असं शिजलंय. आता यावर आपण कोथिंबीर भरूया. तयार आहेत आपल्या या गरमागरम वरणचे फुल्या. ह्या तुम्ही तळलेल्या मिरचीसोबत, लोणचं, पापड सोबत वरून भरपूर असं साजूक तूप टाकून खाऊ शकता. तर पुन्हा भेटू या नव्या रेसिपी सोबत. त्याआधी माझे चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.